वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद यांच्याद्वारे आयोजित आजच्या ह्या 62वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच या कार्यक्रमात आजचे आपले मार्गदर्शक डॉक्टर कदम सर, तसेच या कार्यक्रम केव्हीके कार्यक्रम समन्वयक डॉक्टर झाडे सर, तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले पवार सर, कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद येथील सर्व शास्त्रज्ञ, तसेच विद्यापीठातील उपस्थित असलेले सर्व शास्त्रज्ञ, विस्तार कार्य करणारे सर्व अधिकारी वर्ग, विद्यार्थी मित्र, शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण पाहतो आत्ताच आपल्याला कदम सर यांनी हळद आणि अद्रक या लागवडीबाबत सुधारित तंत्रज्ञानाबाबत आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. परंतु आजचा जो दुसरा विषय आहे त्यामध्ये आपल्याला भूमियाळीच्या व्यवस्थापनाबद्दलचा विषय दिलेला आहे. आपण पाहिलं की मागील वर्षी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी भूमियाळीचा प्रादुर्भाव आपल्याला सोयाबीन आहे, हळद आहे, अद्रक आहे, तूर आहे, अनेक वेगवेगळ्या पिकावर आपल्याला दिसून आला होता. त्या अनुषंगाने आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कृषी विज्ञान केंद्र आहे किंवा कृषी विभाग आहे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण शेतकऱ्यांमध्ये बरेच जिल्ह्यामध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्ये आहे नांदेड आहे, परभणी आहे, औरंगाबाद आहे, जालना आहे, असे अनेक जिल्ह्यामध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली आणि शेतकऱ्यांना या किडीच्या ओळख आणि किडी कशा प्रकारे नुकसान करते आणि त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी मी आपल्याला किडीची ओळख, नुकसान कशा प्रकारे आणि व्यवस्थापन कसं करावं याबद्दल काही स्लाइड शेअर्स करणार आहे. यामध्ये आपण पाहूया एक मिनिट. आणि मी पहिला पाहतो की आपण मागच्या वर्षी जसा प्रादुर्भाव पाहिला तसा यावर्षी पण प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये येऊ शकतो. या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद यांनी हा कार्यक्रम योग्य वेळेत आयोजित केलेला आहे. दिसतात का सर स्लाइड्स? हो सर. हां हां, तर या ठिकाणी आपण पाहूया की हुमणी कीड जर पाहिला आपण, ह्या किडीचा जर उगम पाहिला आपण, या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पहिल्या प्रथम भारतामध्ये 1909 साली बिहार या राज्यामध्ये पहिल्या प्रथम आपल्याला आढळून आलेला आहे. आणि त्या भागामध्ये जवळपास या किडीने 30 ते 80% या पिकांचं नुकसान केलेलं आहे. कारण आपण पाहतो की हुमणी ही एक बहुभक्षीय कीड आहे आणि ही अनेक पिकावर आपली उपजीविका भागवत असते. आणि या किडीला आपल्या राज्यामध्ये म्हणा किंवा इतर राज्यामध्ये त्या किडीला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जात आहे. आपल्या भागामध्ये आपण त्याला उन्नी म्हणतो, उकरी म्हणतो किंवा खतातील आळी म्हणतो, किंवा याला आपण मेष जून भुंगेरे सुद्धा म्हणतो आणि कॉप चॉपर्स भुंगे किंवा मुळा कुरतरणारी आळी अशा वेगवेगळ्या नावाने आपण या किडीला आपण इथे ओळखत असतो. कारण आताच म्हटलं की आपण ही एक बहुभक्षीय कीड आहे आणि ही एक राष्ट्रीय कीड आहे. कारण भारतातील सर्वच राज्यामध्ये ह्या किडीचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतोय. या ठिकाणी जर पाहिलं आपण हुमणी किडीचे आपल्या भागामध्ये दोन प्रकारच्या हुमणी आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये एक तर आपल्या नदीकाठची हुमणी म्हणतो आपण की त्याच्यामध्ये आपल्याला लिकोफोलिस या नावाची प्रजाती आपल्याला आढळून येते. आणि दुसरी म्हणजे आपल्या माळरानावर किंवा ज्या भागामध्ये पाऊस कमी आहे किंवा खडकाळ जमीन किंवा मुरमाड जमीन आहे अशा भागामध्ये आपल्याला होलोट्रॅकिया ही नावाची आपल्याला प्रजात आपल्या भागामध्ये आढळून येते. परंतु मागील जर 2-3 वर्षापासून पाहिलं तर आपल्या भागामध्ये अजून दोन प्रकारच्या हुमणीची प्रजाती आपल्या भागात आढळून येत आहे. त्याच्यामध्ये म्हणजे ही खाली दाखवलेली आपल्या याच्यामध्ये फायगोलथस आणि ऍडव्हरेटस अशा जवळपास 4 प्रकारच्या प्रजाती आपल्या मराठवाड्यामध्ये या कमी अधिक प्रमाणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. ह्या जर आपण पाहिलं भारतामध्ये जर पाहिलं त्याच्यामध्ये जवळपास 300 प्रजातीची नोंद झालेली आहे. भारत देशामध्ये 300 प्रकारच्या या हुमणी या किडीच्या प्रजातीची नोंद झालेली आहे. परंतु आपल्या भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये 4 प्रकारच्या या हुमणी आपल्याला आढळून येत आहेत. आता हुमणीचा प्रादुर्भाव जर आपण पाहिला येते तर या प्रादुर्भावामध्ये जर पाहतो आपण सर्वांना माहितच आहे की आपल्या भागामध्ये पाऊस काही ठिकाणी कमी पाऊस असतो अशा भागामध्ये आपल्याला माळरानावर किंवा या हलक्या जमिनीत कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये आपल्याला या होलोट्रॅकिया या जातीचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि या किडीचा जर प्रादुर्भाव ज्या शेतकऱ्यांनी ऊस लावलेला असेल त्या ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव आपला
40% उगवण क्षमता कमी दिसते आणि उत्पादनामध्ये 15 ते 20% आपल्याला घट या किडीची आपल्याला दिसून येत आहे. तर या किडीचे वाढण्याचे कारण काय आहे आपण जर पाहिलं तर आपण पाहतो की आवर्षण परिस्थिती आहे, पाण्याचा ताण आहे किंवा अवेळी पडणारा पाऊस आहे किंवा लवकर पाऊस किंवा ढगाळ वातावरण पाहतो आपण की मान्सून लवकर आला. जर अवेळी लवकर पाऊस जर पडला तर हमखास त्या वर्षी या किडीचा प्रादुर्भाव वाढतो असं आपल्याला एक इथं गृहित धरल्या तिथे. कारण ह्या आपण जर पाहिलं या प्रसाराची जी कारण आहेत याच्यामध्ये जर पाहिलं आपण जंगल तोड आहे किंवा आपले बदलते हवामान आहे किंवा संकलित संरक्षण उपायांचा अभाव आणि शेणखताची आपण जेव्हा शेणखत टाकत असतो तेव्हा टाकत असताना काळजी न घेणे अशा ह्या कारणामुळे सुद्धा ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तसेच जर आपण या किडीचे जर खाद्यपदार्थ पाहिलं याच्यामध्ये आपण म्हणतो की बाबूळ आहे, बेर आहे, गुलमोर आहे अशा अनेक पिकांच्या वाढीमुळे किंवा पिकांच्या अवेलेबिलिटीमुळे ह्या किडीचा सुद्धा प्रसार इथं आपल्या भागामध्ये वाढू शकतो. आणि या किडीचे जर आपण पतंग पाहिले जसे यांना फूड मिळत राहिलं तशा प्रकारे हे जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत हे आपला प्रवास करू शकतात आणि त्या ठिकाणी त्यांची मल्टिप्लिकेशन किंवा त्यांची तिथे वाढ होऊ शकते. आता या फोटोग्राफ मध्ये आपण पाहिलेलं आहे किंवा हुमणी किडीचा प्रादुर्भाव मागील 2015-16 मध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढला होता. या ठिकाणी या शेतकऱ्यांनीच आपण जे काही त्यांना सांगितले होते कशा प्रकारे त्यांना गोळा करावं किंवा प्रकाश सापळे कसे लावावे त्यावेळेस शेतकऱ्यांनी लावले आणि त्या ठिकाणी जे भुंगे आहेत या भुंग्यांचं त्यांचे भुंग्यांचं कलेक्शन केलं आणि त्यांना तिथे रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये टाकलं गेलं होतं. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण मागील 2015-16 मध्ये आपल्या भागामध्ये अतिप्रमाणामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव वाढला होता तर आपल्याच विभागाअंतर्गत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जाऊन त्या ठिकाणी शेतकरीच त्या ठिकाणी ह्या हुमणी किडीचं ओळख आणि त्याचं नुकसान कशा प्रकारे करते आणि त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं असे आपल्याला विभागाअंतर्गत आपण वेगवेगळ्या माध्यमाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत आपण तिथे पोहोचलेला होतो. आता आपण या पहिल्या प्रथम आपण किडीची ओळख करून घेणं फार इथे गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांना माहित आहे किंवा या किडीची फक्त आपल्याला अळीची अवस्था माहित आहे आणि ती अळी नुकसान करते हे माहित आहे परंतु या किडीच्या किती अवस्था असतात. कारण आपण सर्वसाधारण पाहतो इतर किडीमध्ये 4 अवस्था असतात किंवा काही किडीमध्ये 3 अवस्था असतात तसे या हुमणी या किडीमध्ये 4 अवस्था असतात. याच्यामध्ये अंडी अवस्था आहे, अळी अवस्था आहे, कोष अवस्था आहे आणि त्याचं भुंगीर अवस्था आहे अशा ह्या 4 अवस्था असतात. आणि ह्या किडीचे जे भुंगे आहेत हे भुंगे आपल्या जमिनीमध्ये जाऊन अंडी घालतात. जर आपण पाहिलं एक भुंगा सर्वसाधारण 50 ते 60 अंडी घालतो आणि ही अंडी जवळपास जमिनीमध्ये 40 सेंटीमीटर खोल एवढ्या अंतरावर जाऊन ती अंडी घालतात आणि अंडीमधून ही अळी आपल्या पिकाचं नुकसान करत असते. कारण या अळीच्या हे जे भुंगे असतात शेतामध्ये अंडी केव्हा घालतात हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण हे आपण पाहतो की जेव्हा मृगनष्टाचा पहिला पाऊस पडला तेव्हा पहिला पाऊस पडल्यानंतर जेव्हा जमिनीमधून जेव्हा हे भुंगे बाहेर पडतात तेव्हा हे भुंगे बाहेर पडल्यानंतर आपले काही नीम बाबूळ आहे, बेर आहे, अशा गुलमोर आहे अशा वेगवेगळ्या झाडावर ती झाडावर जाऊ रात्रीच्या वेळेस जर आपण पाहिलं याच्यामध्ये सायंकाळी 7:15 ते 8:15 दरम्यान जास्तीत जास्त भुंगे हे बाहेर पडतात आणि या झाडावर जाऊन झाडाचा पाला खातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यप्रकाश येण्याच्या अगोदर आपल्या शेतामध्ये जाऊन ही अंडी घालतात. आणि अशी अंडी जर आपण पाहिली जवळपास आपल्या ज्वारीच्या दाण्यासारखे किंवा मटकीच्या आकाराची आपल्याला असे पहिल्यांदा पांढरट रंगाची आपल्याला अशी अंडी दिसतात आणि कालांतराने या अंडी हे तांबूस रंगाचे होतात. आणि या अंडीचा जर काळ पाहिला आपण तर हा जवळपास 10 ते 15 दिवसाचा काळ आहे. कारण हे अंडी असेच आपल्या शेतामध्ये पडून 10 ते 15 दिवस राहतात आणि या 15 दिवसानंतर या अंडीमधून एक अळी बाहेर पडते. आता अळीची अवस्था जर आपण पाहिली या ठिकाणी कारण इतर किडीमध्ये 5 अवस्था असतात, 4 अवस्था असतात परंतु ह्या हुमणी या किडीमध्ये अळीच्या 3 अवस्था असतात. आपण त्या फोटोमध्ये दाखवलेलं आहे की पहिल्या प्रथम ही अंडी आहे, अंडीमधून प्रथम अवस्था आणि ही जवळपास प्रथम अवस्था ही 25 ते 30 दिवसाची असते. कारण ह्या 30 दिवसापर्यंत ही पहिली अवस्था असते आणि जेव्हा ही पहिली अवस्था आहे त्यावेळेस जेव्हा अंड्यातून बाहेर पडेल तेव्हा ती आपले आपल्या शेतामधील सेंद्रिय पदार्थ आहे किंवा कुजलेले पदार्थ आहे अशावर ती जगत असते. जवळपास ही 1 महिना 1 महिन्यानंतर ही दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते. कारण दुसरी अवस्था जर पाहिली आपण तर 30 ते 45 दिवसाची अवस्था आहे. ही जी अळी आहे 45 दिवसाची अवस्था आहे आणि ही आपल्या पिकांचं मुळांचं नुकसान करते. आणि तिसरी अवस्था ही जी 140 ते 145 दिवसाची अवस्था असते. ही जवळपास त्याला आपण पूर्ण वाढ झालेली अशी अळी म्हणतो. याला जर आपण पाहिलं इंग्रजीच्या शी आकारासारखी आपल्याला इथे अळी दिसते आणि पूर्ण जर आपण अळीचा पिरियड पाहिला इथे जवळपास 150 ते 210 दिवस म्हणजे सर्वसाधारण ही जवळपास 6 ते 8 महिने ही अळीची अवस्था आहे. आणि ही
पूर्ण अवस्था आपल्या शेतातील जमिनीमध्ये असते आणि जमिनीमध्ये राहून आपल्या पिकांचं नुकसान करते. कारण आपण जर पाहिलं याच्यामध्ये आळीची अवस्था केव्हापासून असते, जेव्हा यांचे भुंगिरे आपल्या शेतामध्ये जूनमध्ये अंडी घालतात किंवा जुलैमध्ये जेव्हा आळी बाहेर पडेल, तर जुलैपासून तर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ही आळी आपल्या शेतामध्ये आपल्या पिकांचं नुकसान करते. जवळपास खरीप सीझन पण आहे किंवा रबी सीझन, आपले जे काही पीक असतात, हरभरा आहे, या हरभऱ्याला सुद्धा ही आळी आपल्या पिकांचं नुकसान करते. या आळीचं जर आपण साईज पाहिली, आपण शेतकऱ्यांनी पाहिलेच आहे शेतामध्ये, कारण आळी जर आपण पाहिली, आळीची जर लांबी पाहिली, जवळपास 4 ते 5 सेंटीमीटर एवढी लांब आळी असते, आणि याची जर आपण विड्थ पाहिली, जवळपास 2 ते 2.5 सेंटीमीटर एवढी विड्थ असते, अशा प्रकारची आपल्याला पांढरट रंगाची आपल्या शेतामध्ये आळी आपल्याला दिसून येते. आळीनंतर काय होतं, आळीचा जी पुढची अवस्था आहे ही कोष अवस्था आहे. कारण जेव्हा आळी ही 6 ते 8 महिने जमिनीमध्येच असते, तेव्हा ती जमिनीमध्येच काही आपलं एक घर तयार करते. घर तयार करून या ठिकाणी आपलं अंगाभोवती कोष तयार होतो, आणि हा कोष हा जवळपास जर पाहिला आपण 20 ते 40 दिवसाचा ही कोष अवस्था असते. कारण ही कोष अवस्था आपल्या पिकाचं कोणत्या प्रकारे नुकसान करत नाही, पण त्याला सुप्त अवस्थेमध्येही एक महिना जवळपास 40 दिवस आपल्या शेतामध्ये असे राहते. आणि जेव्हा या कोशामधून 40 दिवसानंतर आपला भुंगा, जे काही आपले भूमीचे भुंगे आहेत, ते भुंगे जमिनीमध्ये असतात, पण ते कधी कधीपर्यंत असतात, हे मे महिन्यापर्यंत असतात. कारण हे मे महिन्यापर्यंत आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या लिंबाच्या झाडावर बाहेर पडणार नाही. जेव्हा आपला पहिला मृग नक्षत्राचा पहिला पाऊस पडतो, त्याच वेळेस ते आपल्या जमिनीमधून बाहेर पडतात, आणि बाहेर पडून आपल्या लिंबावर किंवा बाबळीवर या बेरवर आपला उपजीविका भागवत असतात. तिथेच त्यांचं मिलन होत आहे, आणि मिलनानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगण्याच्या अगोदर आपल्या शेतामध्ये ते अंडी घालतात. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला असं जीवनक्रम दाखवलेला आहे, अंडी अवस्था, आई अवस्था, कोष अवस्था आणि त्याची जे भुंगेची अवस्था, अशा प्रकारे हे कोष अवस्था आहे. आणि चौथी म्हणजे भुंगे अवस्था, जे आपण पाहतो शेतामध्ये आपण जेव्हा गोळा करतो हे भुंगेरे. आपण आता म्हटल्याप्रमाणे की पहिला पाऊस पडल्यानंतर जेव्हा मे जून मध्ये जवळपास 60 ते 70 mm जर पाऊस पडला, तर या ठिकाणी भुंगे हे जमिनीमधून बाहेर येतात, आणि सायंकाळी 7 ते 10 किंवा 7 ते 15 ह्या दरम्यान आपल्या नीम, बाबूळ, बेर या पिकाकडे आकर्षित होतात. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो जेव्हा आपण कलेक्शन करत असतो किंवा आपण जेव्हा भुंगे गोळा करत असतो, या वेळेसला जर आपण पाहिलं तर आपला असा घुंग असा आवाज येत असतो, आपण आवाज येत असतो, त्याचा पंखांचा जो आवाज येतो त्यावेळेस आपण ओळखतो की बाबा इथे आता भुंगे बाहेर पडत आहेत. कारण यांचा हा स्पेसिफिक वेळ असतो, हा 15 ते 20 मिनिटाचाच हा मॅक्झिमम वेळ असतो. 7:10 ते 7:50 ह्या काळामध्ये मॅक्झिमम जास्तीत जास्त भुंगे हे आपल्या शेतामध्ये आपल्याला बाहेर जमिनीतून बाहेर निघत असताना असे दिसत असतात, आणि त्यांचा आपल्याला असा कानी आपल्या आवाज पडतो. ही रात्री जे काही ठराविक पिरियड आहे, 7 ते 10 किंवा 7 ते 50 पर्यंतचा जो पिरियड आहे, हा याच्यामध्ये मॅक्झिमम बाहेर पडतात. परंतु या बाहेर पडण्याचा जर आपण काळ पाहिला तर रात्री 9 वाजेपर्यंत हे आपल्या पिकाकडे किंवा आपल्या लिंबाच्या झाडाकडे हे आकर्षित होत असतात. या ठिकाणी दाखवलेलं आहे आपल्याला किंवा जमिनीतून बाहेर पडलेले जे काही भुंगे आहेत, हे भुंगे कशासाठी बाहेर पडतात, कारण या त्यांना त्यांचं फूड आहे. आपण यामध्ये पाहिलं की आळी एक प्रकारची असते आणि भुंगे एक प्रकारचं असतात, कारण आळीचं खाद्य वेगळं आहे आणि या भुंग्यांचं खाद्य वेगळं आहे. कारण हे जे भुंगे आहेत, हे भुंगे फक्त आपल्या नीम, बाबूळ, बोर आहे किंवा गुलमोर आहे अशा अनेक पिकावर आपली उपजीविका भागत असतात, आणि त्यांचं तिथे त्या ठिकाणी मिलन होतं, आणि जवळपास मिलन हे 5 ते 10 मिनिटात मिलन होत आहे. आणि जेव्हा आपण आताच म्हटल्याप्रमाणे की सूर्योदयापूर्वी म्हणजे सकाळी पहाटे 5:40 ते 6:00 दरम्यान हे आपल्या झाडावरून, लिंबाच्या झाडावरून आपल्या शेतामध्येच जे काही लगतचं शेत आहे त्या शेतामध्येच जाऊन अंडी घालतात. आणि अंडी घातल्यानंतर ही जर मादी पाहिलं, सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर 93 ते 109 दिवस एक मादी त्या ठिकाणी तिथे जगत असते, आणि नर जो आहे हे मिलनानंतर काही ठराविक वेळेत तो तिथे मरण पावतो, आणि त्या ठिकाणी फक्त मादी अंडी देते, आणि अंड्यापासून परत त्यांचं जे जीवनक्रम असं सुरळीत प्रमाणात चालू होतं, आणि ते आपल्या पिकांचं या ठिकाणी नुकसान करत असतात. या ठिकाणी आपण आताच पाहिलं की ह्या आळीच्या 4 अवस्था आणि यांचं जीवनक्रम पाहिलं. इतर किडीमध्ये जर आपण पाहिलं तर काही किडींचं वेगवेगळे जीवनक्रम असतंय. जसं आपण शेतामध्ये पाहतो की तुडतुडे आहे, मावा आहे, अनेक प्रकारची किडी आहेत, त्यांचं जीवनक्रम कमी अधिक प्रमाणामध्ये 1 महिना, 1.5 महिना, 1.5 महिना असतं. परंतु ह्या घुमणी किडीचं जर जीवनक्रम पाहिलं, एका वर्षामध्ये एकच जीवनक्रम हे पूर्ण करतात. आता आपण म्हटल्याप्रमाणे की प्रौढ अवस्था ही जर सर्वसाधारण पाहिली 1 ते 3 महिन्याची अवस्था आहे, 1 ते 3 महिने
त्या प्रौढ पासून जेव्हा यांचं मिलन होतंय नर मादीचं तेव्हा हे मिलन झाल्यानंतर ही अंडी देतात आणि ही एक मादी जर पाहिलं आपण जवळपास ते 50-60 अंडी देतात आणि ही अंडी अवस्था जवळपास 15-18-20 दिवसाची अवस्था असते आणि ही शेतामध्ये आपल्या जमिनीमध्ये ही दिलेली असते 18-20 दिवसानंतर या अंडीमधून जेव्हा अळी बाहेर पडते ती ही पहिली अवस्था आहे जे काय आपण आताच पाहिलं की जवळपास एक महिन्याची अवस्था असते ही पहिल्या प्रथम कुजलेल्या पदार्थावर जगत असते याच्यानंतर ही दुसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते कारण जसं आपण पाहतो की एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जात असतात इतर किडीच्या अळीच्या अवस्था तशाच ह्या किडीच्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येत आहे ही पहिली अवस्था आणि दुसरी अवस्था आपण पाहिलं जवळपास एक महिना ते सव्वा महिना पर्यंत ह्या दुसरी अवस्था असते आणि त्याच्यानंतर ही तिसऱ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते आणि अशा प्रकारे या तीन अवस्थेमधून ही अळीची अवस्था असते आणि आपल्या शेतामध्ये जवळपास ही 6-8 महिन्यापर्यंत आपल्या खरीप असो किंवा रब्बी असो इतर सीझनमध्ये जे काही आपले पीक आपण पिकाची पेरणी केली असते लागवड केली असते आपल्या ह्या पिकांचं या मुळांचंही नुकसान करते आणि ही अळी अवस्था नंतर किंवा 6 महिन्यानंतर किंवा 8 महिन्यानंतर ती जमिनीमध्येच जाऊन ठिकाणी आपली कोश अवस्था पूर्ण करते आणि कोश अवस्था जर पाहिलं आपण की 2-3 आठवड्याची कोश अवस्था असते आणि या कोश अवस्थेनंतर 3 आठवड्यानंतर ह्या भुंगा तयार होतो आणि हा भुंगा जेव्हा मरग नक्षत्राचा पाऊस आहे त्या पावसाच्या पडेपर्यंत त्याच्या अगोदर हा जमिनीमध्येच सुप्त अवस्थेमध्ये राहतो आणि जेव्हा पाऊस पडला त्यावेळेस ते भुंगे बाहेर पडतात आणि अशा प्रकारे ह्या किडीचं जीवनक्रम पूर्ण करत असतात अशा प्रकारे एका वर्षामध्ये केवळ या एकच यांची पिढी तयार होते हे आपल्याला माहित असणं फार इथे गरजेचं आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे एका वर्षामध्ये केवळ एकच पिढी तयार होते या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी जेव्हा हे भुंगा आपल्याला दाखवलेला आहे या ठिकाणी तुम्हाला आताच आपण म्हटल्याप्रमाणे की एप्रिल मे मध्ये यांचे कोश तयार होतो आणि कोश तयार होण्याचा भुंगा तयार झालेला असतो आणि जेव्हा पाऊस पडला त्यावेळेस हे भुंगे बाहेर पडतात जून आपण जेव्हा म्हणतो की मे जून मध्ये जेव्हा भुंगे बाहेर पडले तेव्हा नीम बाबूळ बेरवर आपली अंडी घालतात आणि जेव्हा परत सकाळी जमिनीमध्ये जाऊन असे अंडी घालतात ही अंडी घालण्याचा जो कालावधी आहे हा जून मध्ये असतो आणि जून मध्ये आपण जवळपास अनेक पिकांची पेरणी करतो आणि त्यावेळेस ह्या अंडीमधून जेव्हा अळी बाहेर पडते ती ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च पर्यंत जवळपास 6-8 महिन्याचा हा अळीचा कालावधी इथे आपल्याला दाखवलेला आहे 8 महिन्यापर्यंत आपल्या वेगवेगळ्या पिकांच्या मुळांचं ही अळी नुकसान करत असते एका वर्षामध्ये असं एक जीवनक्रम ही पूर्ण करत असते या ठिकाणी सुद्धा आपल्याला दाखवलेलं आहे किंवा सीझनल जे हिस्ट्री दाखवली आहे या हुमणी या किडीची या ठिकाणी सुद्धा सेम तसंच आपल्याला या दाखवण्यात आलेलं आहे आता या किडीची आपण खाद्य वनस्पती जर पाहिलं आता आपण या आपल्याला जे काही व्यवस्थापन करायचं आहे की अळीचं व्यवस्थापन आणि या भुंग्यांचं व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे तर या ठिकाणी आपण पहिल्या प्रथम भुंगे पाहूया कारण भुंगे आपण आताच म्हटलं की या भुंग्यांना आपण मे जून भुंगे म्हणतो कारण जेव्हा पहिला पाऊस पडला तेव्हा त्या पावसाच्या नंतर ह्या जमिनीमधून जेव्हा भुंगे बाहेर पडतात तेव्हा ते आपल्या भागातीलच काही जे असणारे झाडं आहेत त्याच्यामध्ये आपण आताच बोर आहे पिंपळ आहे गुलमोर आहे शेवगा आहे पळस आहे चिंच आहे अशा वेगवेगळ्या 56 वनस्पतीवर हे भुंगे आपलं जीवनक्रम जीवन आपलं जगत असतात या झाडांचा पाला आहे त्या पालावर हे आपलं जीवन जगत असतात या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे जे नीम आहे यांचं जे आवडीचं खाद्य आहे जर आपण शेतामध्ये जर सहज गेला आपण पाहिलं तर आपल्या लिंबा मे जून मध्ये जर आपण शेताकडे जाऊन या लिंबाच्या झाडाकडे जर आपण पाहिलं तर आपल्या झाडावर जर आपल्याला नुसत्या त्यांच्या शिरा दिसल्या झाडांच्या पानांच्या जर आपल्याला तिथे शिरा दिसल्या आणि पानांचा जर भाग आपला चंदाकृती इथं खाल्लेला दिसला असेल त्यावेळेस आपण तिथं समजणं गरजेचं आहे की आपल्या भागामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये हुमणी अळीचा किंवा हुमणी किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पुढे होणार आहे हे असं समजून घेऊन आपण या ठिकाणी त्याच्यावर पर्यायी आपल्याला मॅनेजमेंट करणं फार इथं पुढे गरजेचं आहे आता आपण अळीबाबत जर पाहिलं अळी आता जास्त नुकसान करणारी जर कीड म्हणली याच्यामध्ये आपला अळी अवस्था आहे आणि ही अळी आपण पॉलिफॅगस म्हणलेला आहे किंवा आपण याला बहुभक्षीय कीड म्हटलेलं आहे या आपल्या भागातील गळीत धान्य असो किंवा कडधान्य असो किंवा तृणधान्य आहे किंवा नगदी पीक आपल्या कापूस आहे किंवा ऊस आहे किंवा इतर भाजीपाला आहे याच्यामध्ये मिरची बटाटा टोमॅटो कांदा मसाला पीक आहे किंवा फळ पिकं काही भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षी मोसंबीच्या झाडाखाली सुद्धा आपल्याला या हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे काही भागामध्ये चारा वर्गीय पीक आहे या अनेक भागामध्ये कारण याला आपण सांगतानाच सांगितलं किंवा ही बहुभक्षीय कीड आहे अनेक पिकावर आपली उपजीविका ही कीड भागवत असते
परंतु आपल्या भागात जर आपण इथं पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला ऊस आहे किंवा सोयाबीन आहे, कापूस आहे, ज्वारी, हरभरा, हळद, कांदा, मिरची अशा अनेक पिकावर ह्या किडीचा आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतोय. जर आपण मागील 7 ते 10 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगायचं काय हरकत नाही की नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक तालुके आहेत, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं बिलोली आहे, नायगाव आहे, धर्माबाद आहे किंवा लोहा, कंधार अशा भागामध्ये शेतकरी मिरचीचं पीक हे मोठ्या प्रमाणात घ्यायचे. कारण आपण जर पाहिलं तर मिरचीचं जेव्हा जे शेतकरी हार्वेस्टिंग करायचं किंवा मिरची तोडायचे तर त्यावेळेस आपण जर पाहिलं तर मिरचीचे असे माणसाच्या डोक्या एवढ्याले ढिग करायचे आणि ते जवळपास 15 ते 20 फूट 20-20, 40-40 फुटापर्यंत त्यांचे असे ढिग राहायचे. असे एवढ्या मोठ्या प्रमाणात ते मिरची पीक घ्यायचे आणि मोठ्या प्रमाणात त्यांचं उत्पन्न घ्यायचे. परंतु त्या भागामध्ये एक 7-8 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षापूर्वी मागे या हुबणी किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि त्या भागातील मिरचीचं पीक हे जवळपास पूर्ण प्रकारे त्या शेतकऱ्यांना तिथे नष्ट झालं. परंतु कालांतराने काही ठिकाणी नंतर शेतकरी आता कमी अधिक प्रमाणात घेत आहेत. परंतु त्या भागातील जे मिरची पीक घ्यायचे या हुबणी किडीमुळे शेतकऱ्यांनी बंद करावं लागलं होतं. कालांतराने त्यांना त्या मेटारायझियम वगैरे अनेक जैविक कीटकनाशकांचा वापर करायला लागले. आता कमी अधिक प्रमाणात शेतकरी घेत आहेत. परंतु अशी ही कीड आहे, कधी कधी जर या किडीच्या साथीच्या स्वरूपात जर ही कीड आली तर जवळपास 100% आपल्या ह्या पिकांचं नुकसान होऊ शकते असं या ठिकाणी मला इथे सांगायचं होतं आपणास. तर आता आपण पाहूया या किडीचा नुकसानीचा प्रकार कसा असतो. जेव्हा मी आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे जेव्हा अंडीमधून जेव्हा ही पहिली अवस्था अळीची बाहेर पडते त्यावेळेस ती सेंद्रिय पदार्थ आहे किंवा कुजलेले पदार्थ आहे या पदार्थावर जगत असते. कालांतराने जेव्हा आपण या कारण ही कीड आपण आताच पाहिलं कारण या शेतकऱ्यांना काय आपण पाहतो की जनरली या जे काही भुंगे असतात हे भुंगे आपल्या मे महिन्यामध्ये आपल्या बाबूळ आहे, बेरवर आहे या आपली उपजीविका भागत असतात आणि जून मध्ये आपल्या किंवा मे जून मध्येच आपल्या शेतामध्ये अंडी घालतात. परंतु त्यावेळेस आपल्याला या अळीचा प्रादुर्भाव दिसणार नाही. कारण आपण जेव्हा पिकाची पेरणी करतो जून मध्ये जेव्हा आपण पेरणी करतो आपलं पीक जेव्हा उगवायला लागतं तेव्हा कालांतराने आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव दिसायला लागतो. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्याला जेव्हा भुंग्या आपल्याला जेव्हा दिसतात किंवा भुंग्यांचा प्रादुर्भाव दिसतो त्याच वेळेस आपल्याला नियंत्रण करणं इथं फार गरजेचं असतं. जेव्हा आपण पिकाची पेरणी करतो पीक आपलं जेव्हा मोठं व्हायला लागतं त्यावेळेस ह्या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसायला लागतं. त्यासाठी शेतकऱ्यांनी या मे जून मध्ये सुद्धा या किडीच्या बाबतीत सतर्क राहणं इथं गरजेचं आहे. परंतु या किडीचा जर आपण प्रादुर्भाव पाहिला तर पहिल्या प्रथम ज्या पिकांचं मुळांना नुकसान करते, मुळांना नुकसान केल्यानंतर झाडं आपले कालांतराने पिवळे पडायला लागतात. कारण झाडं वाळतात, वाळल्यानंतर आपल्याला कळतो की बा या ठिकाणी आपल्याला काहीतरी कोणातरी किडीचा प्रादुर्भाव वाढला किंवा झालेला आहे असं आपल्याला नंतर कळायला लागतं. झाडं जर आपण तूर पाहिलं किंवा कापूस पाहिलं या कापसांना सुद्धा ह्या झाडा मुळांना जेव्हा नुकसान करते तेव्हा झाडाचा फक्त खोडाचा भाग किंवा बुंद्यापासूनचा भाग हा वर राहतो आणि त्यांचे खालचे जे काही तंतुमुळे मूळ आहेत या मुळांना नुकसान करते. त्यामुळे नुकसान केल्यामुळे झाडांची पिवळे पडणं किंवा झाड वाळणं अशा प्रकारे होत आहे. किंवा जर मोठा जर वारा आला हवा आली तर हवे सुद्धा हे झाड असे कोमडले जातात किंवा आडवे पडले जातात. आणि त्या आणि या किडीचा जर प्रादुर्भाव पाहिला आपण शेतामध्ये आपण पाहत असतो किंवा कोणतंही ज्वारीचं पीक असेल किंवा भुईमुग असेल किंवा बाजरी असेल किंवा मक्का असेल तर या किडीचा प्रादुर्भाव हा एका सरळ रेषेमध्ये होत असतो. आणि या प्रादुर्भाव जास्त झाला असे या संपूर्ण शेतामध्ये आपल्याला काही काही भागामध्ये असे आपल्याला झाडं मेलेली किंवा झाडं आपल्याला वाढलेला अशा प्रकारचा आपल्याला प्रादुर्भाव आपल्याला इथे दिसून येतोय. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं ऊस हे पीक आहे. कारण या किडीचा प्रादुर्भाव ऊस या पिकामध्ये शक्यतो बॉर्डर साईडला किंवा धुऱ्याच्या साईडला आपल्याला पहिल्या प्रथम हा प्रादुर्भाव दिसायला लागतो. जे काही आपलं ऊसाचं खोड आहे या खोडाच्या आत खाली जमिनीमध्ये ही आळी असते आणि ही आळी या ऊसाचे जे काही मूळ आहेत ह्या मुळांना कुरतडून खाते आणि त्या कुरतडून खाल्ल्यानंतर त्या झाडाची वाळल्या जातो आणि ते झाड वाळलेलं दिसते. आणि वाळलेले झाड दिसले त्यावेळेस आपण समजतो की बा या किडीचा प्रादुर्भाव इथे दिसून येत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जे काही खोडवा आहे या खोडव्यामध्ये सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून आलेला आहे. या फोटोमध्ये आपल्याला दाखवलेला आहे खोडव्याच्या जे काही रूट्स आहेत किंवा त्याच्या मुळं आहेत ह्या मुळांना सुद्धा हे आळी या सोडत नाही. त्या मुळांना सुद्धा कुरतडून खाल्ल्यामुळं जे काय आपला खोडव्याचा जो वरचा भाग आहे त्याच्यामुळे त्याचे आपले फुटवे त्याला फुटणार नाहीत. जेव्हा आपण जो खोडवा जरी जमिनीमधून वेगळा केला तर त्या खोडव्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हुबणी आळीचा सुद्धा तिथे प्रादुर्भाव दिसून येतोय. कारण आपण पाहतो वरच्या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे ऊस दिसतो परंतु ही
जमिनीमध्ये ही आळी आपलं उपजीविका भागत असते आणि या खालून उसाच्या मुलांना नुकसान करते आणि कालांतराने वरचा उसाचा भाग आपला वाढायला दिसतो. असा जर आपल्या उसामध्ये जास्तीत जास्त प्रादुर्भाव वाढला तर आपल्या उसाचं चांगल्या प्रकार जास्तीत जास्त प्रमाणात यांचं नुकसान होत आहे आणि आपल्या उत्पादनामध्ये इथे घट येऊ शकते. आता या सोयाबीन पिकामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्या ठिकाणी आपल्याला फोटोग्राफ मध्ये दाखवलेलं आहे की ज्या भागामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि जे आपण आधी सांगितल्याप्रमाणे एका सरळ रेषेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय आणि ही जवळपास अनेक मुळांना नुकसान करून झाडं आपले वाळ्या लागतात आणि वाळ्यानंतर ते उत्पन्नामध्ये घट येऊ शकते. त्या ठिकाणी सुद्धा आपलं दाखवलेलं आहे की या फोटोमध्ये जे काही सोयाबीनचं पीक आहे या पिकांच्या जर खाली आपण उखरलं जमिनीमध्ये तर या ठिकाणी आपलं अळी आपल्याला इथं आढळून आलेली आहे. या ठिकाणी आपलं दाखवलेलं आहे ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जेव्हा आपण व्हिजिट करतो व्हिजिट केल्यानंतर त्या शेतकरी म्हणतो की हे झाड वाळलेलं आहे सर कोण्या कशा कारणामुळे वाळलं असेल तर त्या ठिकाणी आपण जर जाऊन तिथं पाहिलं किंवा त्या वाळलेल्या झाडाखाली जर आपण हाताने जर असं उखरलं तर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारची अळी दिसून आली आणि त्या झाड तिथलं वाळलं झालं आणि असा जर जास्तीत जास्त प्रादुर्भाव वाढला तर या ठिकाणी आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहणं फार इथे गरजेचं आहे. हा ठिकाणी दाखवलं आहे एका शेतकऱ्यांचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये हुमणींचा अति म्हणजे प्रादुर्भाव वाढलेला आहे कारण त्यांच्या शेतामध्येच एक लिंबाचं झाड आहे आणि या झाडावर त्या भुंगेऱ्यांचं मे महिन्यामध्ये संगोपन झालेलं आहे किंवा या ठिकाणी त्यांनी पाला खाऊन त्याच ठिकाणी त्यांचं भुंग्यांचं जीवनक्रम पूर्ण केलं आणि त्यांनी याच शेतामध्ये जाऊन तिथे अंडी घातली आणि याच ठिकाणी एक जरी भुंगा जरी पाहिला आपण एका भुंग्यापासून आपल्याला 50 ते 60 अंडी मिळते 60 अंडी देतात ते आणि 60 अंडीपासून त्यांचे 60 आळ्या तयार होतात. अशा आपल्या शेतामध्ये जर त्या भुंग्यांनी अंडी घातली तर आपल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान दिसून आलेलं आहे या सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये. तसेच आपण इथे पाहू शकता की ज्वारी आहे किंवा मक्का या पिकावर सुद्धा हुमणीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव आपल्याला इथे दिसून आलेले आहे कारण ज्या ठिकाणी आपण झाड वाळलेलं असेल किंवा झाड तिथलं वाळलेलं असेल आणि त्या झाडाखाली जर आपण उखरलं तर आपला 100% त्या झाडाच्या बुंद्यापाशी किंवा त्या मुळांपाशी आपल्याला अशी हुमणी आळी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी सुद्धा आपल्याला दाखवलंय किंवा ज्वारीचं पीक आहे आणि ह्या सरळ रेषेमध्ये या हुमणी या किडीनं अळीनं या आपल्या पिकांच्या मुळांना नुकसान करून या झाडांना वाळलं किंवा झाडांचं आपल्या या नुकसान आपल्या केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे की या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे ज्वारीचं पीक पेरली होती. पेरणीनंतर जेव्हा आपण पीक वाढायला लागतंय पिढ्यांची जेव्हा वाढीची अवस्था असते त्याच कालावधीमध्ये म्हणजे जुलैमध्ये त्या आपल्या पिकांचं आळ्या नुकसान करत असतात आणि आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला तूट दिसायला लागतंय. त्याच्यामुळे आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा एक घट येऊ शकते. काही भागामध्ये आपण पाहतो की बा तूर पिकामध्ये सुद्धा या हुमणी किडीचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. जेव्हा आपण पाहतो शेतामध्ये फिरत असताना जेव्हा झाड वाळेल दिसलं असेल कारण या ठिकाणी झाड वाळतंय यामध्ये दोन प्रकारे इथं तुरीमध्ये होऊ शकते. एक म्हणजे आपण त्याला मर रोग लागली असं एक म्हणू शकतो. जेव्हा आपण हे झाड जर उपटलं आणि या झाडाला उपटून जर आपण त्या मधला जो काय त्याचा खोड आहे त्या खोडाला जर आपण सेपरेट केलं तर त्यामध्ये जर आपल्याला काळ्या रंगाची रेष दिसली तर ते आपण म्हणू शकतो की बा हे मर रोगामुळे झालेलं आहे. परंतु तिथे त्या झाड जर वाळलं असेल आणि आपण त्याला उपटलं असेल कारण ज्या झाडाला हुमणी अळीचा प्रादुर्भाव होतो त्या झाडांच्या मुळा पूर्ण खाल्ल्यामुळं ते झाड इझिली आपण जर त्याला ओढलं तर इझिली आपल्याला असं वर झाड येतंय आणि त्यामुळं ते आपण एक सजासजी तिथे आपण एक खून म्हणून आपण तिथे ओळखू शकतो. या ठिकाणी आपल्याला फोटोमध्ये दाखवलेलं आहे की हे तुरीचं झाड आहे आणि झाडाचे जे काही रूट्स आहेत तुरीच्या ह्या रूट्सच्या त्याच ठिकाणी ती घर करून आणि त्या ठिकाणी मुळांना नुकसान करते आणि जवळपास हे पूर्ण जर मुळा खाल्ल्या झाडाच्या तर हे झाड कालांतराने हे वाळा लागतंय. वाळून नंतर हे हवेद्वारे सुद्धा हे झाड आडव करू शकते आणि आपल्या उत्पादनामध्ये इथे घट येऊ शकते. या ठिकाणी दाखवलेलं आहे शेतकऱ्याच्या शेतावर जेव्हा व्हिजिट केली त्यावेळेस शेतकऱ्यांनी ते झाड इझिली उपडलेलं आहे परंतु त्या झाडाच्या खाली जर पाहिलं आपण थोडं जर आपण उखरलं तर आपल्या हातामध्ये अशा प्रकारची हुमणीची आळी आपल्याला दिसून आलेली आहे. हे सुद्धा आपण शेतकऱ्यांनी ओळखलं पाहिजे की बा हे कशाचा प्रादुर्भाव आहे यासाठी आपण प्रिकॉशन सुद्धा काय घेतलं पाहिजे किंवा या किडीचा प्रादुर्भाव जर वाढला त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे सुद्धा माहित असणं फार इथं गरजेचं आहे. काही भागामध्ये कापूस सुद्धा पीक आहे ज्यात हे झाड सुकलेलं आहे कारण या झाडाच्या जर बुंद्यापाशी आपण पाहिलं त्या हुमणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला इथे दिसून आलेला आहे किंवा झाडाला आपण इझिली या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे की झाडाचे जे काही खोड आहे कापसाचं या खोडाच्या जे काही तंतुमय मूळ आहेत त्या मुळा पूर्ण हुमणीनं खाल्लेल्या आहेत आणि मुळा जर खाल्ल्या तर झाडाचं जे काही वाढ आहे
ये वाढ होणार नाही आणि त्या ठिकाणी झाड सुकले जाते आणि आपण या झाडाला जर इजीली वर उपटलं तर ते झाड आपल्या हातामध्ये येते आणि हे आपण सुद्धा इथं ओळखणं फार इथं गरजेचं आहे. काही आपण पाहतो की बा रबी पीक आहे, रबीमध्ये सुद्धा ह्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. कारण आपण अळीचं अवस्था सांगितली की ऑगस्ट पासून जून जुलै पासून ते आपल्या मार्च पर्यंत फेब्रुवारी मार्च पर्यंत ही आपल्या जमिनीमध्ये ही अळीची अवस्था असते. जवळपास 6 ते 8 महिन्यापर्यंत आपले खरीप सीझन असो का रबी सीझन असो, रबीमध्ये सुद्धा ह्या किडीचा प्रादुर्भाव आपला हरभरा या पिकामध्ये आढळून आलेला आहे. या ठिकाणी हरभऱ्याचं जे काही झाड आहे ते झाड वाढल्यानंतर आपण जर त्या ठिकाणी जर आपण हाताने जर असं उकरलं तर त्या ठिकाणी आपल्याला हुबणी अळीचे अळीची अवस्था आपल्याला इथे दिसून आलेली आहे. त्यामुळे या हरभऱ्यामध्ये सुद्धा या हुबणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. कारण काही काही वर्षी कारण या किडीचा प्रादुर्भाव आपण पाहतो काही ठराविक वर्षामध्येच अति प्रादुर्भाव दिसून येतो आणि ज्या वर्षी चांगला पाऊस मोठा पाऊस जर कंटिन्युअस पाऊस पडत राहिला तर त्या वर्षी या हुबणी अळीचा प्रादुर्भाव कमी दिसतो. परंतु पावसाचे जर हे खंड आहे किंवा अवर्षण आहे किंवा कमी पाऊस पडला त्या भागामध्ये हमखास या किडीचा प्रादुर्भाव वाढते हे सुद्धा आपल्याला माहित व्हावं असं गरजेचं आहे. कालांतराने आपण पाहिलं भूईमुगामध्ये सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. या ठिकाणी आपल्याला फोटोग्राफ्स मध्ये दाखवलं आहे की हे चांगलं क्षेत्र आहे, या ठिकाणी प्रादुर्भाव हुबणीचा झालेला नाही. परंतु या भागामध्ये जर पाहिलं तर या शेतकऱ्याच्या शेतावर हुबणी किडीचा प्रादुर्भाव आपल्याला इथं दिसून आलेला आहे. ही कीड काय करते, हुबणीची जी काही अळी आहे ही अळी पहिल्या प्रथम जे काही भुईमुगाचे काही झाडांचे रूट्स आहेत किंवा जे काही मुळं आहेत ह्या मुळांना नुकसान करते आणि कालांतराने जेव्हा यांना भुईमुगाच्या शेंगा लागतात तेव्हा शेंगांचं कालांतराने नुकसान करायला लागते. अशा प्रकारे हे मुळांचं आणि शेंगांचं सुद्धा या भुईमुग या पिकामध्ये या हुबणी अळीमुळं हे इथं नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणं फार इथे गरजेचं आहे. आताच आपल्याला कदम सरांनी सुद्धा सांगितलं आहे की बा अद्रक आहे किंवा हळद आहे ह्या पिकामध्ये सुद्धा हुबणी अळीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येतोय. जर आपल्या शेतामध्ये जर शेतकऱ्यांनी जर आपला अद्रक लावला असेल किंवा हळद लावला असेल आणि त्या भागामध्ये जर लिंबाचे किंवा बाभळीचे झाडं असतील आणि त्या भागामध्ये मे महिन्यामध्ये जर आपल्याला पानांचा आकार लिंबांच्या पानांचा आकार जर चंद्राकृती झालेला असेल किंवा पानं खाल्लेले असेल तर त्या ठिकाणी हळदीमध्ये 100% या हुबणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला कालांतराने दिसायला लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सतर्क राहणं फार इथे गरजेचं आहे. कारण अनेक पिकामध्ये जे कांदा आहे लसूण आहे अशा अनेक पिकामध्ये या हुबणी अळीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणामध्ये दिसून येतो. इथं आपण पाहू शकतो या फोटोमध्ये जे काही कांद्यांचं रोप आहेत किंवा झाडं आहेत या झाडांच्या जे काही आपल्याला तूट दिसते या ठिकाणी हुबणी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे असं आपण इथे समजू शकतो. बाकी इतर चारा पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या हुबणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. कारण ज्या ठिकाणी चारा आहे त्या चाराचं जर वाढला असेल वरच्या साईडला आणि खाली जर आपण हाताने उखरलं तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हुबणी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतोय. आताच मी म्हटल्याप्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मोसंबीच्या झाडाखाली अशा हुबणी अळीचा सुद्धा प्रादुर्भाव, कारण मोसंबीच्या जे काही तंतुमय मुळं आहेत किंवा छोट्या छोट्या मुळं आहेत या मुळावर ते आपला उपजीविका भागवत असतात. त्यांना जर इथं दुसरं कोणतं पीक त्यावेळेस जर त्यांना मिळालं नसेल तर त्यावेळेस त्यांनी जे काही रूट्स आहेत किंवा जे काही पिकांच्या मुळं आहेत त्या मुळावर सुद्धा हे आपलं उपजीविका भागवत असतात. तर आता आपण पाहिलं की या हुबणी या किडीच्या अवस्था आणि ही कोण्या कोण्या पिकांचं ही नुकसान करतंय. परंतु आता जो काही पुढचा भाग आहे ह्या म्हणजे एकात्मिक व्यवस्थापन. कारण ह्या भागामध्ये किंवा आपल्या भागामध्ये ह्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टिकोनातून आपण काय त्याचं मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन करणं गरजेचं आहे हे आपण आता इथे पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला दोन बाबी आहेत. या ठिकाणी आपण एक भुंगेरे म्हणतो आणि एक आपल्या आळे अवस्था. कारण ह्या दोन्ही अवस्था वेगवेगळ्या आहेत. भुंगेरे अवस्था असेल तर आपल्याला मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी जर आळी अवस्था आहे, आळी अवस्था आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर मार्च पर्यंत या आळी अवस्था आपल्याला आळीचं व्यवस्थापन करणं फार इथं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया पहिल्या प्रथम एकात्मिक किडी व्यवस्थापन म्हणजे काय. आताच आपल्या सरांनी सुद्धा सांगितलं आहे की कदम सरांनी एकात्मिक दृष्टिकोनातून जर आपण कोणत्याही किडीचं नियंत्रण केलं तर आपल्या चांगल्या प्रकारे उत्पादन वाढतंय आणि आपल्याला चांगल्या प्रकारे किडीचं व्यवस्थापन सुद्धा इथे करता येते. आता इथे जसं आपण पाहिलं उपाय एकात्मिक कीड नियंत्रण म्हणजे नुसतं कीटकनाशकाचा वापर करून किडीचं नियंत्रण होणार नाही. तर यामध्ये आपल्याला काही जे काय आपल्या तांत्रिक आहे, पारंपरिक गोष्टी आहेत किंवा जैविक घटक आहेत अशा घटकांचा वापर करून जर आपण किडीचं नियंत्रण केलं तर चांगल्या प्रकारे आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल आणि चांगल्या प्रकारे आपण यशस्वीरित्या या किडीचं आपण चांगल्या प्रकारे नियंत्रण इथे करू शकतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं
तर पहिल्या प्रथम नुकसानीचे जर आपण आर्थिक नुकसानीची पातळी पाहिलं जसं आपण इतर किडीची सुद्धा नुकसानीची पातळी आपल्याला माहित असते तर या ठिकाणी आपल्याला हुमणी अळीची जे काही आर्थिक नुकसानीची पातळी आहे त्यामध्ये जर आपण अळी असेल तर आपल्या शेतामध्ये एका प्रति चौरस मीटर मध्ये जर एक अळी असेल तर आपण त्या ठिकाणी असं समजून घेणं गरजेचं आहे की आपल्या भागामध्ये आपल्या शेतामध्ये अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि आपण या नियंत्रण करणं इथे गरजेचं आहे किंवा आपण मे महिन्यामध्ये जर पाहिलं आपण एका झाडावर आपल्याला निंब असेल किंवा बाबूळ असेल किंवा बोर असेल किंवा गुलमोहर असेल या झाडावर जर आपल्याला एक सर्वसाधारण 20 भुंगे जरी आपल्या झाडावर दिसले तर आपण तिथं ओळखणं गरजेचं आहे की बा आपल्या शेतामध्ये ह्या हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे असं आपण इथं ओळखणं गरजेचं आहे. अशी ही नुकसानीची पातळी आहे. तर आपल्याला पहिल्या प्रथम आपण भुंगेरे ह्या किडीचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं याबद्दल आपण इथे चर्चा करूया. कारण आपण आताच म्हटल्याप्रमाणे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव हा मे महिन्यामध्ये होत असतो. तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी मे मध्ये आपण शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये एक खोल नांगरणी फार करणं गरजेचं आहे. आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण जमिनीमध्ये खोल नांगरणी केली तर आपल्या ह्या जमिनीमध्ये जे काही असणाऱ्या किडीच्या अवस्था असतात हुमणी असो का इतर किडीच्या अवस्था असो ह्या नांगरणीमुळे ह्या उघड्या पडतात किंवा नांगराच्या फळाला लागून त्या दुखावत होतात किंवा तिथे मरण पावतात किंवा नांगरणी करत असताना आपल्या नांगराच्या मागे पक्षी त्या अळ्यांना वेचून खात असतात आणि त्या ठिकाणी जर हुमणी किडीचा प्रादुर्भाव असेल तर हाताने आळा गोळा करून त्या रॉकेल मिश्रित पाण्यात टाकणं फार गरजेचं आहे. मागे एक 4 वर्षापूर्वी मी अक्षरशः अशा प्रकारे अळीची अवस्था पाहिलेली आहे की ज्या भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती आणि त्या ठिकाणी अळ्यांचा एवढा प्रादुर्भाव होता बैलांच्या नांगराच्या मागे जर पाहिलं आपण तर एक शेतकरी महिला शेतामध्ये जसं भुईमुगाच्या शेंगा गोळा करते तशा प्रकारे या हुमणीच्या अळ्या महिलांच्या गोळा केलेल्या अक्षरशः मी स्वतः तिथे पाहिलेलं आहे. त्या भागामध्ये जर एवढा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी कोणतंच पीक येऊ शकणार नाही असं मला इथं असं सांगा वाटलं. त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ह्या किडीबाबत जागरूक राहणं फार इथे गरजेचं आहे. दुसरी बाब म्हणजे बाबा या भुंगिरांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी एक उभी आडवी खोल नांगरणी करावी आणि नांगरणी करत असताना आपल्या शेतामध्ये जे काही ढेकळं फोडणं फार इथे गरजेचं आहे. कारण ढेकळाच्या आतमध्ये ह्या कोश अवस्था असू शकते किंवा अळीची सुद्धा त्या ठिकाणी अवस्था असू शकते. त्या ठिकाणी नांगरणीनंतर जेव्हा आपलं शेत चांगल्या प्रकारे वाळलेला जाय ढेकळं जेव्हा वाळले जातील त्यावेळेस आपण तिथं रोटावेटर मारून त्या ढकळांचा चुरा करणं फार तिथं गरजेचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण आताच म्हटल्याप्रमाणे की वळवाचा पहिला पाऊस पडल्यानंतर भुंगिरे जेव्हा जमिनीमधून बाहेर पडतात त्यावेळेस मे महिन्यामध्ये आपण त्या आपल्या शेताच्या बांधावरील जे काही झाडं आहेत निंब आहे बाबूळ आहे कोणते जे झाड आहेत त्या झाडावर ज्या आपले भुंगे दिसत असतील तर त्या झाडावर आपल्याला झाडांच्या फांट्या हलवणं गरजेचं आहे. त्या भुंग्यांना खाली पाडणं गरजेचं आहे किंवा त्या झाडावर आपल्याला कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. असं जर आपण त्याच आपल्या भागामध्ये जर असं कंटिन्युअस 1-3-4 वर्ष जर आपण सतत करत राहिलो तर त्या भागामध्ये आपल्या ह्या भुंगेराचा प्रादुर्भाव इथे कमी होऊ शकते. जर आपण 1 वर्ष केलं दुसऱ्या वर्षी जर नाही केलं कारण 1 वर्ष केलं दुसऱ्या वर्षी जर नाही केलं तर त्या भागामध्ये आपल्याला अल्टरनेट या वर्षी आपल्या या भुंगेरांचा प्रादुर्भाव तिथे सतत दिसू शकतो. असं जर आपण कंटिन्युअस 3-4 वर्ष जर आपण तिथे भुंगे गोळा केले आणि याचं नियंत्रण केलं तर त्या ठिकाणी आपला हुमणीचा प्रादुर्भाव कमी असू शकतो. कारण आपण आताच म्हटल्याप्रमाणे एक भुंगेरा हा जवळपास 2-2.5 किलोमीटर पर्यंत आपलं खाद्य शोधत असतो. म्हणजे त्या भागामधील 2.5 किलोमीटर पर्यंत या भुंगेरांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी सामूहिकपणे सुद्धा करणे गरजेचं आहे या ठिकाणी भुंगेरांचं नियंत्रण. दुसरं जर पाहिलं आपण आताच म्हटल्याप्रमाणे ज्या भागामध्ये भुंगिरांचा प्रादुर्भाव आहे त्या भागामध्ये शेतकऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी करणं फार इथे गरजेचं आहे. मागील आपण पाहिलं 3-4 वर्षापूर्वी कृषी विभाग आहे कृषी विज्ञान केंद्रामधील शास्त्र आहे किंवा विद्यापीठ आहे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण जनजागृती मोहीम राबवली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या ज्या भागावर हुमणीचा प्रादुर्भाव आहे भुंगिरांचा प्रादुर्भाव आहे त्या भागामध्ये फवारणी कशी करावी हे शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून आलं होतं आणि चांगल्या प्रकारे तिथे यशस्वीरित्या भुंगिरांचं नियंत्रण केलं आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी फवारणी करत असताना निंब असो बाबूळ असो काही त्या भागावर आपण क्लोरोपायरिफॉस आहे 50% प्रवाही 2.5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये किंवा इमिडाक्लोप्रिड आहे याच्यामध्ये 17.8 SL जवळपास 0.3 म्हणजे 3 ml 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन जरी आपण
फवारणी केली तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण या भुंगिराचं इथे नियंत्रण करू शकतो. आता या ठिकाणी भुंगिराचं नियंत्रण करत असताना मी आताच म्हटल्याप्रमाणे ज्या भागामध्ये प्रादुर्भाव आहे त्या शेतकऱ्यांनी करून चालणार नाही. आताच मी म्हटल्याप्रमाणे एक भुंगिरा जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी जर दोन शेतकऱ्यांच्या बांधावर जर आंब्या लिंबाचं झाड असेल त्या झाडावर जर भुमणीचा भुंगिरांचा जर प्रादुर्भाव असेल तर एका शेतकऱ्यांनी करून चालणार नाही. संगणमताने गावातील शेतकऱ्यांनी एकजूट व्हावं लागतं आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भुंगिरांचं सामूहिकरित्या जर फवारणी केली नियंत्रण केलं तर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण यशस्वीरित्या भुंगिरांचं नियंत्रण करू शकतो. ह्या अशा प्रकारे आपण भुंगिरांच्या नियंत्रणासाठी जे काही यांत्रिक पद्धती आहेत बरेच शेतकरी शेतामध्ये प्रकाश सापळ्या त्याला किंवा पेट्रोमॅक्सचा वापर करून एका हेक्टरला जरी आपण एक प्रकाश सापळा लावला तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण भुंगिरांचं कलेक्शन करू शकतो. कारण आपण मागील वर्षी सुद्धा पाहिलं परभणी जिल्ह्यामध्ये सोनपेठ तालुक्यामध्ये कृषी विभागामध्ये तर्फत आणि विद्यापीठांतर्गत आम्ही जाऊन तिथे जर प्रकाश सापळा लावला होता आणि त्या 7 ते 7:30 ते 7:30 च्या दरम्यान जर पाहिलं असे एवढे मोठ्या प्रमाणामध्ये भुंगिरे गोळा झाले आणि त्या प्रकाश सापळ्यामध्ये ट्रॅप झाले. आणि प्रकाश सापळा लावत असताना शेतकऱ्यांनी शेतामध्ये झाडाच्या एकदम खाली न लावता थोडं बाजूला प्रकाश सापळा लावावा आणि त्याच्या खाली जर आपण एक मोठं पातेलं आणि त्या पातेल्यामध्ये पाणी आणि त्याच्यामध्ये जर थोडं प्रमाणात रॉकेल टाकलं तर त्या ठिकाणी त्या लाईटला लागून ते जे काही भुंगिरे आहेत या पाण्यामध्ये पडू शकतात आणि त्या ठिकाणी आपलं चांगलं कलेक्शन होऊ शकते. म्हणून शेतकऱ्यांनी ज्या भागामध्ये भुंगिरांचा प्रादुर्भाव दिसून येतो त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस प्रकाश सापळे हे लावावेत. आणि एका संशोधनामधून असं दिसून आलेलं आहे की या ठिकाणी आपण पाहू शकता की मार्च महिन्यामध्ये 250 भुंगे सापडले होते, एप्रिल महिन्यामध्ये 1,284, परंतु आपला मे आणि जून मध्ये पहा जून मध्ये आपला 4,585 भुंगे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅप झालेले आपल्याला इथं दिसून आलेले आहेत. म्हणून मॅक्झिमम भुंगे आपला पहा मे जून जुलै या महिन्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला ट्रॅप करता येतात किंवा आपल्याला इथे गोळा करू शकतो आपण. या ठिकाणी सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील जे काही गुराढोरांसाठी पिण्याचं जे काही पाण्यासाठी जे काही हौद बांधलेला असतो त्या हौदावर सुद्धा एका शेतकऱ्यांनी बल्ब लावला होता रात्रीच्या वेळेस. तर त्या हौदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे भुंगिरांचं इथं कलेक्शन झालेलं आहे किंवा त्या भुंगिरांचं इथे अशा प्रकारे तो शेतकरी तिथे गोळा करू शकतो. अशा प्रकारे सुद्धा आपण शेतकरी या ठिकाणी प्रकाश सापळ्याचा वापर करून भुंगिराचं गोळा इथे आपण इथे करू शकतो. हे झालं आपण पाहिलं की या भुंगिराचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं. आता आपण पाहू किंवा अळीच्या बाबतीत, कारण आपण पाहिलं भुंगिराचं व्यवस्थापन केव्हा करावं आपल्याला मे जून जुलै पर्यंत आपण करू शकतो, परंतु अळीचा प्रादुर्भाव आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पासून ते आपल्याला मार्च पर्यंत या अळीचं आपण इथं व्यवस्थापन करू शकतो. आपण जेव्हा खरीप हंगामातील जी काही पीक असेल घेत असतो त्यावेळेस सुद्धा आपण जमिनीची नांगरणी करणं फार सुद्धा गरजेचं आहे. त्या ज्या भागामध्ये प्रादुर्भाव दिसून आला त्या भागामध्ये नांगरणी करूनच त्या ठिकाणी आपण शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं इथं सांगावं असं वाटतं. तसेच आंतरमत मशागत करत असताना तणांचा बंदोबस्त करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि ज्या आपल्या भागामध्ये आळ्यांचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तिथे आळ्या हाताने सुद्धा गोळा करणं इथे फार एक मेकॅनिकल कंट्रोल किंवा आपण तिथे एक म्हणून असं आपण गोळा करू शकतो. कारण शेतामध्ये अळीच्या व्यवस्थापनासाठी, कारण या किडीला कसं आहे, या अळीला आपण जर मोकाट पाणी दिलं तर या मोकाट पाण्यामुळे ही अळी आपल्या शेतामध्ये जर अळी असेल तर ती तिथे त्या ठिकाणी गुदमरून सुद्धा मरू शकते. म्हणून इथे एक या ठिकाणी आपण जर मोकाट पाणी दिलं तर त्या ठिकाणी अळीचा सुद्धा प्रादुर्भाव इथे कमी झालेला दिसून येतोय. आपण शेतामध्ये आपण म्हणतो की बंदोबस्त तणांचा बंदोबस्त करणं सुद्धा एक गरजेचं आहे. त्या पिकाच्या तणांच्या मुळा खाण्यासाठी सुद्धा इथे अळ्यांचा प्रादुर्भाव इथे वाढू शकतो. म्हणून आपलं तण आपलं शेत आपलं पीक जे आहे तण विरहित ठेवणं फार इथे एक गरजेचं आहे. आणि या नियंत्रणासाठी या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्या विद्यापीठामध्ये औरंगाबादला आहे किंवा परभणी इथे अनेक प्रकारच्या जैविक बुरशी यांचं मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्शन सुरू आहे. त्या ठिकाणी आपण घेऊन व्हर्टिसिलियम आहे, बिवेरी आहे, मेटारियाझियम आणि सिफिली आहे, अशा अनेक बुरशीजन्य कीटकनाशकाचा वापर करावा आणि या किडीचा आपण इथे बंदोबस्त इथे करू शकतो. कारण अळी जर सुरुवातीला आपण जेव्हा आपण शेतामध्ये शेणखत टाकत असतो तेव्हा शेणखत टाकत असताना शेतकऱ्यांनी 20 किलो मेटारियाझियम किंवा बिवरिया बुरशीचा वापर करावा किंवा मेटारियाझियम अनिसिफली या उपयुक्त बुरशीचा आपण 10 किलो प्रति हेक्टरी प्रमाणात मिसळून जमिनीत जर आपण वापर केला तर या ठिकाणी सुद्धा आपल्या होमनी अळीचा प्रादुर्भाव आपण इथे कमी करू शकतो. किंवा आपण अळवणी करत असताना किंवा आपण इथे जर 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण पिकाच्या मुळांच्या खोडाच्या भोवताल अळवणी जर केली आपण त्या ठिकाणी तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट इथे आपल्याला
मिळू शकतात. कारण ज्या अळीला या मेटारायझमचा आहे बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या अळीचा आपण सहजासहज इथं आपण ओळखू शकतो. कारण अळीच्या अंगावर एक पहिल्यांदा आपल्याला काळा ठिपका दिसतो, कालांतराने या अळीच्या अंगावर बुरशीची वाढ होते आणि ही अळीला जर आपण हातात घेतलं तर अळी ही टणक बनते आणि ही कडक झालेली असते मरताळी. आणि अशा प्रकारे आपण हे ओळखू शकतो किंवा ही अळी आपण हे बिवेरिया किंवा मेटारायझमच्या फवारणी केल्यामुळेच या आपल्याला आपल्या अळीचं नियंत्रण झालेलं आहे. कारण या आपण जेव्हा आपण मेटारायझम आहे किंवा बिवेरिया आहे जेव्हा आपण जैविक घटकाचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला त्या शेतात आपल्या भागामध्ये ही आर्द्रता 70 ते 90% पाहिजे आणि सूर्यप्रकाश म्हणजे प्रकाश हे 35° टेम्परेचर म्हणजे आपण 25 ते 35° सेल्सिअस एवढं तापमान असणं गरजेचं आहे. अशा वेळेस आपण या बुरशीचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापर करू शकतो. आता काही भाग आपल्या भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये अळीच्या नियंत्रणासाठी सूत्रकृमीचा सुद्धा वापर करू शकतो आपण. या ठिकाणी आपल्याला फोटोमध्ये दाखवलेला आहे किंवा ज्या अळीला सूत्रकृमीचा इन्फेस्टेड झालेली आहे ह्या अशा प्रकारे ही अळी आपल्याला इथे दिसू शकते. आणि रासायनिक घटकाचा जर आपण वापर करत असताना या ठिकाणी काही हुमनी या किडीसाठी आपल्याला बऱ्याच पिकाबद्दल लेबल क्लेमचा थोडं चेक आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण ऊसामध्ये क्लोरोपायरिफॉस 20% प्रभावी 5 मिली प्रति आपण 1000 म्हणजे याच्यामध्ये 10 लिटर पाण्यामध्ये आपण फवारणी करू शकतो. किंवा आपण आपल्या ऊस या पिकामध्ये क्लोथिनियाडीन 50% म्हणजे प्रवाही आपण 250 ग्रॅम वाळूमध्ये मिसळून मातीत मुळाच्या जवळ टाकावे आणि नंतर हलकेसे जर आपण पाणी दिलं या ऊसामध्ये जे काही हुमनीअळीचा प्रादुर्भाव आहे तो आपण सुद्धा तिथं नियंत्रणात आणू शकतो. तसंच भुईभुगामध्ये सुद्धा आपल्याला थायमेथॉक्साम आणि पिप्रोनिल याचं प्रमाण आहे 10 ते 15 किलो प्रति हेक्टर आपण जमीन जर मिक्स केलं तर त्या भुईभुगामधील जे काही हुमनीअळीचा प्रादुर्भाव आहे याचं आपण इथे नियंत्रण करू शकतो. किंवा ऊसामध्ये आपण अळणीसाठी पिप्रोनिल प्लस इमिडाक्लोप्रिन या घटकांचा जर आपण वापर केला तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऊसामधील जे काही आपली हुमनी अळीचा प्रादुर्भाव आहे त्या किडीचा आपण या ठिकाणी नियंत्रण करू शकतो. आणि या ठिकाणी आता जे काही हुमनीचे प्रौढ भुंगे असतील किंवा अळीचं जे काही व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनासाठी आवर्जून इथे सांगावं वाटतं की मागच्या वर्षी हुमनी अळीचा प्रादुर्भाव आपल्याला कमी अधिक प्रमाणात दिसून आला, परंतु यावर्षी सुद्धा आपण पाहतोय सध्याचा हवामानातील बदल यामुळे यावर्षी सुद्धा या अळीचा प्रादुर्भाव येऊ शकतो असे ह्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपण मे जून मध्ये सुद्धा या भुंगिरांचं व्यवस्थापन करण्यास आपण तयारीत राहू असे मी सर्वांना सांगतो. आणि या भुंगिरांचं किंवा अळीचं व्यवस्थापन करण्यासाठी आपण एकट्याने करून चालणार नाही तर या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की आपल्या भागामध्ये जे काही होलोट्रॅकिया या प्रजातीचा प्रादुर्भाव आहे किंवा इतर प्रजातीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात वाढत आहे यासाठी शेतकऱ्यांनी सामुदायिक मोहीम हाती घेऊन मोहीम हाती घेणं गरजेचं आहे. असं जर आपण कंटिन्युअस 4 ते 5 वर्ष करत राहिलो सामूहिकरित्या तर चांगल्या प्रकारे आपण ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो. या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने जे काय आजच्या शास्त्रज्ञ शेतकरी मंच यामध्ये आपल्याला मला हुमनी या किडीची ओळख नुकसान कशा प्रकारे करतं आणि त्यांचं व्यवस्थापन कशाबद्दल करावं याबद्दल सांगण्यासाठी संधी दिली आणि आपण सर्वांनी ऐकलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी माझे भाषण